एमआयडीसी बुट्टीपुरी येथे मोरारजी टेक्सटाईल येथील कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे. वाढती महागाई बघता 10,000 रुपये वेतन कर्मचाऱ्यांना पुरेसा नाही. त्यात येणा जाण्यासाठी लागणारा खर्च देखील निघत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर 19 वर्षापासून कंपनीला प्रोडक्ट देऊनही वेतन बरोबर मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही कंपनीला ताला ठोकू असा इशारा या धरणे आंदोलनात कर्मचाऱ्यांनी यावेळी दिला. आज आंतरराष्ट्रीय दर्जावर मोरारजी कंपनीचे नाव आहे, पण तरीही या कंपनीतील कर्मचारी आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत. 19 वर्षांपासून कंपनीत काम करूनही एकाही कामगाराला स्थायी केले नसल्याचे आरोप कामगारांनी आंदोलनात केले. यामुळे या कामगारांनी 20 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे धरणे आंदोलन आम्ही असेच सुरू ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. मेरी संघटना है जनहित संघर्ष समिती, और आज उस संगठना के माध्यम से MIDC बुट्टीबोरी में जो कंपनी है मोरारजी टेक्सटाइल, उसके ये तमाम कामगार है जिनके साथ 19 सालों से ज़्यादती हो रही थी, जिनका शोषण हो रहा था, उनका पेमेंट बराबर नहीं दिया जा रहा था. और पेमेंट क्या, उनको जो बेसिक है वही बेसिक बराबर नहीं दिया जा रहा. आज की महंगाई को देखते हुए हमारे लोग उतने 8-10 हज़ार कोई मायने नहीं रखते, और जबकि ये ड्यूटी करते हैं. इनका कंपनी से अंतर कम से कम 10-15 किलोमीटर का है. आने जाने के लिए डीजल पेट्रोल लगता है, सारी चीज़ें महंगाई हो गई. अब रहा सवाल कंपनी का, कंपनी को प्रोडक्ट दिया इन्होंने 19 सालों से, और इतना प्रोडक्शन देने के बाद आज इंटरनेशनल लेवल पर इसका मोरारजी का नाम है, मगर मजदूर आज भी अपने हक और अधिकारों से वंचित है. इसलिए ये कामगार करीब करीब 20 दिन से कंपनी के कुछ दिन अंदर किए, इन्हें धक्के मारकर कंपनी ने आंदोलन कर रहे इसलिए बाहर निकाल दिया. आज ये 20 दिनों से पूरे कामगार कंपनी के सामने धरना देकर बैठे हुए हैं, लेकिन इनकी दखल ना कंपनी ने ली और ना प्रशासन ने ली और ना शासन ने ली. ये तो आज का सिर्फ धरना, इसलिए ये धरने पर बैठे रहेंगे उधर. यदि अगर हमारी मांगे पूरी नहीं होती है या हमारे मुताबिक हमारे कामगारों के हिसाब से यदि हमारी बातचीत नहीं होगी तो हमारे ये धरना वहाँ शुरू रहेगा मोरारजी के सामने. लेकिन आज हम कोशिश कर रहे हैं कि हम याद दिला दें आयुक्त को कि जिसकी नियुक्ति ही जनता के लिए हुई है, तो उसका काम है कि इनका रास्ता निकालना. यदि रास्ता नहीं निकलता है तो कंपनी को हम ताला लगाए बगैर रहेंगे नहीं. प्रोडक्शन मध्ये काम करूनही कुठल्याही प्रकारचा विशेष हप्ता आणि ठराविक वेतन मिळत नसल्याची माहिती येथील कामगार सुधा चांदेलकर यांनी दिली. तुमचं नाव सांगा, काय आंदोलन आहे तुमचं? माझं नाव सुधा चंदेलकर. इथे आम्ही 20 दिवस झालो आम्ही मोरारजी टेक्सटाईल समोर आम्ही आंदोलन सुरू केलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे की मी इथे 10 वर्ष पूर्ण झाले काम करत आहे, तरी पण त्या कामाचं आम्हाला वेतन बरोबर मिळत नाही आणि आम्हाला आजपर्यंत स्थायी केलेलं नाही. आणि आमचा पेमेंट हा 7-10 तारखेपर्यंत व्हायला पाहिजे, तो आमचा पेमेंट हर महिन्याला होत नसून 2-2 महिने वेटिंगवर असून तो पगार केला जातो. तसेच आमच्या चारच मांग आहे की आम्हाला स्थायी करण्यात यावं. दुसरी गोष्ट, आमचे निलंबित झालेले जे व्यक्ती आहे त्यांना पुन्हा कामावर घेण्यात यावं. आणि तिसरं म्हणजे आमचा पेमेंट टाईमावर करण्यात यावं, 7-10 तारखेपर्यंतच्या आत करण्यात यावं. आणि चौथी गोष्ट म्हणजे आमची बेसिक वाढ करण्यात यावं. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur.